माहिती अधिकार कार्यकर्ते नायक शिरसाट यांच्या हत्या प्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना तेलंगणा इथून ताब्यात घेतलंय या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक रवाना झालंय विनायक शिरसाट यांची हत्या माहिती अधिकारासंबंधी नाही तर वैयक्तिक कारणातून झाल्याचं समजते पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना पुण्यात आणल्यानंतर त्यांच्या चौकशीतून नेमकं कारण पुढे येणार असून मुख्य आरोपीला पकडल्यानंतर ते अधिक स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे शिवने येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करून मुळशी तालुक्यातील पिरंगूट ते लवासादरम्यान दरीत टाकून दिल्याचा उघड झाला आहे विनायक सुधाकर शिरसाट असं त्यांचं नाव आहे भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार आठ दिवसापूर्वी देण्यात आली होती